आणि इक्वल जस्टिस ही जी सिस्टम आहे या देशामध्ये आणलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या सिस्टममध्ये अगोदर आरक्षण नाही आहे, अगोदर प्रोटेक्शन आहे या भारताच्या संविधानामध्ये. आणि ते प्रोटेक्शन काय आहे अगोदर समजून घेतलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्याच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की रिझर्वेशन विल नॉट बी मेजॉरिटीयन, आणि ते सांगण्यामागचं एक तत्व होतं. त्याच कालखंडामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निकाल लागला होता बालाजीच्या केसच्या दरम्यान, आणि बाबासाहेबांना विचारण्यात आलं की रिझर्वेशन शूड व्हॉट विल हॅपन इफ द रिझर्वेशन बिकम मेजॉरिटीयन. त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे की दॅट विल अमाऊंट्स टू अ रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन. रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे ते ब्राह्मणाचा मुलगा जरी त्याच्यासाठीपासून ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब जे कोणी मुलं असतील भटक्या विमुक्तांचे, त्या म्हणजे जैनाचे असतील वैश्याचे असतील, जे जे गुणवंत आहेत त्यांच्या हक्काचं संरक्षण आधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. 50% जागांचं ही काय तुमची माझी किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वैरुद्ध पुढारी त्यांची सातबारा नाही आहे. हे 50% अगोदर जागा ते हे केलेल्या आहेत, संरक्षित केलेल्या आहेत गुणवंतांसाठीच्या, आणि त्याच्यानंतर आरक्षणाचा विषय आहे. आता जरंगे काय म्हणतात ते ऐकायचं. जरंगे काय बॅरिस्टर आहेत, जरंगे काय सॉलिसिटर जनरल आहेत, काय जरांगे एका मोठ्या समाजाचं नेतृत्व करतायत, आणि त्या समाजाची भावना त्या समाजाचं आंदोलन ते चालवत आहेत, आणि त्यांच्या भूमिकेला बहुसंख्य नाही सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यांच्या भूमिकेला फक्त मुद्दा जो येतो तो OBC मधून आरक्षण द्यायचं की नाही एवढाच आहे. त्यांच्या मागणीला कोणी विरोध करत नाही आहे, मागणीला विरोध एकटे तुम्ही करताय. उत्तर देतो, या भारतीय संविधानामध्ये गाव एकीकडे आहे, एक माणूस एकीकडे आहे. संविधानिक तत्वाचा आहे की गाव एकीकडे म्हणजे ते एकीकडे आहेत आणि तुम्ही माणूस एकीकडे म्हणजे तुम्ही एकीकडे. मी उदाहरणच देतो. मी पॉलिटिकल लीडरशिप समोर ठेवून सुद्धा उदाहरण देतो, तात्विक उदाहरण देतो. मला जरंगेसारखं द्यायची गरज नसते, मी रोज वाचणारा माणूस आहे, वाचेल तर वाचेल म्हणणार आहे. तुम्हाला सांगतो, सांगायचं तात्पर्य हे आहे की परत आपण म्हणजे खोडसाळपणे म्हणालात की गाव एकीकडे, मी तसं नाही. 70% महाराष्ट्रातला माणूस माझ्यासोबत आहे. 70% आहे. तुम्ही जन्मत घ्या ना. मराठे सोडून मला लोक गावामधले दार बंद करून चर्चा करतात, मला फोन करतात. लोकांचा प्रॉब्लेम आहे, आज मोबोक्रसी झालेली आहे. मुद्दा असा आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही द्यायला पाहिजे. व्यक्तिगत घेऊ नका. ना, व्यक्तिगत सुद्धा नाही. उत्तर देतो मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पहिला प्रश्न तुमचा फार महत्त्वाचा आहे. सांगायचं तात्पर्य की एका माणसाच्या हक्काचं सुद्धा संविधान रक्षण करतंय. पार्लामेंटनं जरी निर्णय घेतला तरी मराठ्यांचं आरक्षण 2 दिवससुद्धा टिकू शकत नाही. चॅलेंज विथ द कॉन्स्टिट्युशनल लॉ, नाही टिकू शकत. त्याच्यामुळे डंके की चोट पे हे सगळं राजकारण आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की जे जरंगेच्या नावावर आज काय जे काय वाटलं चाललं आहे ते सगळं सर्टिफिकेट्स वगैरे, ते तुम्हाला सांगतो मराठ्यांचं नुकसान आहे. लाईन लावून ते सर्टिफिकेट वापससुद्धा होतील, आणि लोक जरंगेला सुद्धा प्रश्न विचारतील, मराठेच विचारतील. हे सुद्धा चॅलेंज आगामी काळामध्ये तुम्ही पाहाल.